आज आपण डिस्ट्रीब्युटिव्ह प्रोनाउन म्हणजे विभाजक सर्वनाम हे पाहणार आहोत. डिस्ट्रीब्यूट करणे म्हणजे वाटप करणे, एखादी गोष्ट विभागून देणे. ह्या डिस्ट्रीब्यूट पासून डिस्ट्रीब्युटिव्ह हा शब्द तयार झालेला आहे. विभाजक डिस्ट्रीब्युटिव्ह प्रोनाउन म्हणजे विभाजक सर्वनाम. या सर्वनामामध्ये ईच, एव्हरीवन, आयदर आणि नायदर ही चार सर्वनामे येतात. ईचचा अर्थ प्रत्येक किंवा प्रत्येक जण, एव्हरीवनचा अर्थ सुद्धा प्रत्येक जण होतो. आयदर दोघांपैकी कोणीही एक आणि नायदर दोघांपैकी कोणीही नाही. तर ईच म्हणजे प्रत्येक जण, एव्हरीवन म्हणजे सुद्धा प्रत्येक जण, आयदर दोघांपैकी कोणताही एक किंवा कोणीही एक, नायदर म्हणजे दोघांपैकी कोणीही नाही किंवा कोणतेही नाही. अशा अर्थानं हे चार डिस्ट्रीब्युटिव्ह प्रोनाउन वापरले जातात. आणि ज्यावेळेस ह्या ईच, एव्हरीवन, आयदर आणि नायदर यांच्यानंतर ऑफ आलेले असते तेव्हा त्यांना डिस्ट्रीब्युटिव्ह प्रोनाउन असे म्हटले जाते. म्हणून यांचा वापर ईच ऑफ, एव्हरीवन ऑफ, आयदर ऑफ आणि नायदर ऑफ असा आपल्याला वाक्यांमध्ये पाहायला मिळतो. तर वाक्य पहा. ईच ऑफ द स्टुडंट्स हॅज डन द होमवर्क. ईच ऑफ द स्टुडंट म्हणजे ह्या सर म्हणजे विद्यार्थ्यांपैकी प्रत्येकाने, म्हणजेच प्रत्येक विद्यार्थ्याने आला त्याचा अर्थ होतो. या विद्यार्थ्यांपैकी प्रत्येकाने हॅज डन द होमवर्क, प्रत्येकाने होमवर्क केलेले आहे. तर ईच ऑफ द स्टुडंट्स, त्याचप्रमाणे एव्हरीवन ऑफ देम, त्यांच्यापैकी प्रत्येक जण इज एलिजिबल फॉर द जॉब, या नोकरीसाठी पात्र आहे. त्यांच्यापैकी प्रत्येक जण या नोकरीसाठी पात्र आहे, या जॉबसाठी पात्र आहे. तर ईच ऑफ, एव्हरीवन ऑफ, हे ईच, एव्हरीवन, आयदर, नायदर यांचा वाक्यामध्ये वापर करताना डिस्ट्रीब्युटिव्ह प्रोनाउन जेव्हा ते असतं तेव्हा त्यांच्यानंतर ऑफ वापरले जाते. ठीक आहे. त्याच्यानंतर आयदर ऑफ दीज टू बुक्स, आयदर आणि नायदर ही दोन सर्वनामे फक्त दोघांसाठी वापरले जातात. दोन व्यक्ती, वस्तू, प्राणी कुणी असो तर फक्त दोघांसाठी वापरायचं असतं. ईच आणि एव्हरीवन हे दोनपेक्षा अधिक लोकांसाठी वापरले जातात. तर एवढं लक्षात ठेवा. आयदर ऑफ दीज टू बुक्स, आयदर ऑफ हे दोघांसाठी वापरलं जातं. मग आपण हे टू लिहिलं नाही तरी चालतं, कारण आयदर हे दोघांसाठीच वापरले जातात. तुम्ही इथं टू बुक्स लिहा किंवा नका लिहू, तिथं अर्थ टू बुक्स राहणारच. आयदर ऑफ दीज टू बुक्स किंवा आयदर ऑफ दीज बुक्स म्हणजे या दोन्ही पुस्तकांपैकी प्रत्येक पुस्तक किंवा कोणतंही पुस्तक वॉज रिटन बाय शेक्सपियर, शेक्सपियरकडून लिहिलं गेलं. म्हणजे या दोन्ही पुस्तकांपैकी प्रत्येक पुस्तक किंवा हे दोन्ही पुस्तकं, या आयदरचा अर्थ दोन्हीही असा सुद्धा होतो. या दोन्हीपैकी प्रत्येक पुस्तक शेक्सपियरकडून लिहिलं गेलेलं आहे. तर आयदर ऑफ दीज टू, तर आयदर आणि नायदर हे फक्त दोघांसाठी वापरले जातात.
त्याचप्रमाणे नायदर ऑफ यू कॅन डू इट. तुमच्यापैकी पहा, नायदर ऑफ म्हणजे दोघांपैकी कोणी नाही, नायदर ऑफ यू म्हणजे तुम्हा दोघांपैकी. इथं यू म्हणजे किती जण आहेत, इथं दोघच जण आहे, कारण ते दोघा जणांसाठी नायदर वापरावं लागतं. नायदर ऑफ यू कॅन डू इट, तुमच्या दोघांपैकी कोणीही ती गोष्ट करू शकत नाही, ते करू शकत नाही. तर ईच ऑफ, एव्हरी वन ऑफ, आयदर ऑफ आणि नायदर ऑफ ह्या चार सर्वनामांना डिस्ट्रीब्युटिव्ह प्रोनाऊन असे म्हणतात. आता यांचा वापर करताना काही गोष्टी लक्षात ठेवायच्या असतात. पहा, याच्यामध्ये ईच ऑफ, एव्हरी वन ऑफ, आयदर ऑफ आणि नायदर ऑफ यांच्यानंतर जे ऑफ आलेलं आहे, ह्या ऑफच्या नंतर येणारे जे नाम किंवा सर्वनाम असते ते अनेक वचनात असायला पाहिजे. तर इथं स्टुडंट्स अनेक वचनी आहे. इथं देम म्हणजे पा, दे म्हणजे ते आणि देम म्हणजे त्यांना वगैरे असे अर्थ होत असतात. तर एव्हरी वन ऑफ देम म्हणजे त्यांच्यापैकी प्रत्येक जण असा याचा अर्थ होतो. म्हणजे इथं अनेक आहेत देम. आयदर ऑफ दीज टू बुक्स, इथं बुक्स अनेक वचने आहे, यस प्रत्यय आहे म्हणजे. आणि नायदर ऑफ यू, इथं यू अनेक आहे, यू दोन्ही वचने असतो, यू म्हणजे तू आणि यू म्हणजे तुम्ही. तर इथं अनेक वचने तुम्ही आहे, तुमच्यापैकी कोणीही नाही असा त्याचा अर्थ होतो. तर ईच ऑफ, एव्हरी वन ऑफ, आयदर ऑफ, नायदर ऑफ यांच्यानंतर अनेक वचनी नाम किंवा सर्वनाम वापरले जाते, ठीक आहे. दुसरा नियम असा आहे की जर हे ईच ऑफ, एव्हरी वन ऑफ, आयदर ऑफ, नायदर ऑफ हे जर वाक्यामध्ये कर्त्याच्या जागी आलेले असतील म्हणजे सुरुवातीला, तर त्या वाक्यातलं जे क्रियापद असतं ते मात्र एक वचनी वापरलं जातं. इथं कॅन वापरलेलं, कॅन एक वचन आणि एक वचन सगळ्याच असतो. तर इथं आपण हॅज एक वचन वापरलेलं, इज एक वचन वापरलेलं, वॉज एक वचन वापरलेलं. तर लक्षात ठेवा, वाक्याचा कर्ता जेव्हा ईच ऑफ असतो, एव्हरी वन ऑफ असतो, आयदर ऑफ असतो, नायदर ऑफ असतो तेव्हा क्रियापद एक वचनी वापरले जाते. तर ईच ऑफ नंतर अनेक वचनी नाम परंतु एक वचनी क्रियापद, एव्हरी वन ऑफ नंतर सुद्धा अनेक वचनी नाम एक वचनी क्रियापद, आयदर ऑफ नंतर अनेक वचनी नाम एक वचनी क्रियापद, नायदर ऑफ नंतर सुद्धा यू अनेक वचनी आणि इथं कॅन हे एका वचनासाठीच वापरलेलं आहे, ठीक आहे. तर हे दोन तीन नियम व्यवस्थित लक्षात राहिले पाहिजेत. तर डिस्ट्रीब्युटिव्ह प्रोनाऊन कोणते आहेत, ईच, एव्हरी वन, आयदर आणि नायदर. वाक्यामध्ये यांच्या नंतर जेव्हा ऑफ येते तेव्हा त्यांना डिस्ट्रीब्युटिव्ह प्रोनाऊन असे म्हणतात. आता आपण रेसिप्रोकल प्रोनाऊन म्हणजे परस्पर संबंधदर्शक सर्वनाम, मराठीमध्ये त्याला परस्पर संबंधदर्शक सर्वनाम असे म्हणतात, रेसिप्रोकल प्रोनाऊन. आणि याच्यामध्ये फक्त दोन सर्वनाम येतात, एक म्हणजे ईच अदर आणि दुसरा वन अनदर. हा जो ईच अदर आहे हा फक्त दोन व्यक्तींसाठी वापरला जातो, दोन व्यक्ती किंवा दोन वस्तू यांच्यासाठी वापरला जातो, म्हणजे फक्त दोघांसाठी. आपण याच्या आधी पाहिलंय आयदर आणि नायदर जसे दोघांसाठीच वापरले जातात तसे ईच अदर हे सुद्धा दोघांसाठीच वापरले जातं. आणि वन अनादर हे दोन पेक्षा अधिक व्यक्ती किंवा वस्तूंसाठी वापरले जाते. फॉर एक्झाम्पल पहा, द हजबंड अँड द वाईफ इन आवर नेबरहूड always quarrel with each other.
आता या वाक्यामध्ये व्यक्ती किती आहेत? दोन. द हजबंड अँड द वाईफ इन आवर नेबरहुड, म्हणजे आमच्या शेजारी असलेले नवरा बायको हे नेहमी एकमेकांसोबत भांडतात. तर वाक्यामध्ये व्यक्ती किती आहेत? दोन. हजबंड अँड द वाईफ. जेव्हा आता इच अदर म्हणजे एकमेकांना एकमेकांशी असे अर्थ असतात. वन अनदरचा अर्थ सुद्धा एकमेकांना एकमेकांशी असेच आहे. पण इच अदर हे फक्त दोघांसाठी वापरलं जातं आणि वन अनदर हे दोनपेक्षा अधिक लोकांसाठी वापरलं जातं किंवा अधिक वस्तूंसाठी वापरलं जातं. इथे वाक्यामध्ये हजबंड अँड वाईफ हे फक्त दोनच व्यक्ती आहेत. दोन व्यक्ती असो, दोन वस्तू असो, दोन प्राणी असो, आपण दोन संख्येसाठी इच अदर वापरायला पाहिजे आणि दोनपेक्षा अधिक असतील तर वन अनदर वापरायला पाहिजे. द टू सिस्टर्स टेक केअर ऑफ इच अदर. त्या दोन बहिणी एकमेकींची काळजी घेतात. इथं टू सिस्टर्स आहे म्हणून आपण पुन्हा इच अदर वापरलेला आहे. परंतु जेव्हा संख्या दोनच्या वर जाते, मग तीन असो, दहा असो, शंभर असो, आपल्याला एकमेकांना किंवा एकमेकांशी या अर्थानं वन अनदर हे सर्वनाम वापरलं जात वापरावं लागतं. पीपल वर हेल्पिंग वन अनदर, पीपल वर हेल्पिंग वन अनदर, लोक एकमेकांना मदत करत होते. आता लोक म्हणल्यावर नक्कीच दोनपेक्षा जास्त असतील, कारण दोनच असतील तर आपण दोन जणांना लोक नाही म्हणत. लोक म्हणजे खूप लोक झाले ते. मग संख्या खूप मोठी असेल, दोनपेक्षा अधिक असेल, तर त्या वाक्यामध्ये एकमेकांना एकमेकांशी या अर्थानं वन अनादर वापरले जाते. तर पीपल वेअर हेल्पिंग वन अनादर. त्याचप्रमाणे all the students were talking to one another. सगळे विद्यार्थी एकमेकांशी बोलत होते. तर इथं ऑल द स्टुडंट म्हणल्यावर नक्कीच दोनपेक्षा जास्त असतील. तर तीन नंबरच्या आणि चार नंबरच्या वाक्यात संख्या दोनपेक्षा अधिक आहे म्हणून आपण वन अनदर वापरलेला आहे एकमेकांना एकमेकांशी या अर्थानं. आणि पहिल्या दोन वाक्यात हजबंड अँड वाईफ दोन व्यक्ती होते, इथं टू सिस्टर्स आहेत म्हणून आपण इच अदर वापरायला पाहिजे. तर एक्झाममध्ये असेच चार वाक्य दिले जाऊ शकतात. कोणतं वाक्य बरोबर, कोणतं वाक्य चूक ओळखा. तर व्यक्ती किती आहेत हे पाहणं गरजेचं आहे. व्यक्ती दोन असतील इच अदर वापरा, व्यक्ती दोनपेक्षा अधिक असतील तर वन अनदर वापरा. आता आपण डेमॉन्स्ट्रेटिव्ह प्रोनाऊन म्हणजे दर्शक सर्वनाम. डेमॉन्स्ट्रेटिव्ह प्रोनाऊन म्हणजे काय? दर्शक सर्वनाम. तर या दर्शक सर्वनामामध्ये म्हणजे डेमॉन्स्ट्रेटिव्ह प्रोनाऊन मध्ये दीज, दॅट, दीज, दोज आणि सच ही सर्वनामे येतात. आता याच्यामध्ये हे जे धीस आणि दॅट आहे हे एक वचनी आहे आणि दीज आणि दोज अनेक वचनी आहे आणि सच हे दोन्ही वचनी आहे. पहा इथे टेबल, एक वचन आणि अनेक वचन. धीस एक वचनी आहे, त्याचा अर्थ हा, ही, हे. धीसच अनेक वचन दीज असे केले जाते आणि याचा अर्थ आहे हे, ह्या, ही असा आहे.
दैट चा अर्थ तो ती ते दैट ही एक वचनी सर्वनाम आहे आणि दैट चे अनेक वचन दोज होत असते आणि दोज चा अर्थ ते त्या ती असा होतो आणि सच हे एक वचनी आणि अनेक वचनी असे दोन्ही वचनी सर्वनाम आहे तुम्ही जर एका वचनात वापरलं त्याला तर त्याचा अर्थ असा आणि अनेक वचनात वापरलं तर त्याचा अर्थ असे असे होत असतात ठीक आहे आता आपण त्याची वाक्यात उपयोग पाहू इथे दिस इज योर सेल फोन दिस इज योर सेल फोन हा तुझा सेल फोन आहे तर हे सर्वनाम असल्यामुळे याच्यानंतर नाम मुळीच वापरता येणार नाही जर तुम्ही म्हटलं की आय लाईक धिस सेल फोन तुम्ही धिस शब्दानंतर सेलफोन हे नाम वापरता किंवा इथं या वाक्यात वापरले तर धिस सेलफोन म्हटल्यानंतर धिस हे त्या सेलफोनचं विशेषण झालं ॲडजेक्टिव्ह झालं आपल्याला पुढे विशेषणं पाहिजेत त्याच्यात पुन्हा हे येणार आहे इथे याच्यानंतर नाम नाही कारण कुठल्याही सर्वनामानंतर नाम वापरलं जात नाही तर इथे धिस या सर्वनामानंतर नाम वापरलेलं नाही धिस इज युअर सेलफोन हा तुझा सेलफोन आहे तर धिस हे डेमॉन्स्ट्रेटिव्ह प्रोनाऊन असं म्हणलं जातं तर आपण दर्शवण्यासाठी जेव्हा आपण हातात घेतो धिस इज युअर सेलफोन असं म्हणतो तर दर्शवण्यासाठी जे सर्वनाम वापरलं जातं त्याला डेमॉन्स्ट्रेटिव्ह प्रोनाऊन असं म्हणतात तर धिस हे एक वचनीय म्हणून क्रियापद एक वचनी वापरलेलं आहे आपण जर ह्या धिसच्या ठिकाणी दीज हे जर सर्वनाम घेतलं तर ते अनेक वचनी मग आपल्याला अनेक वचनी क्रियापद वापरावं लागेल दीज आर माय फ्रेंड्स हे माझे मित्र आहेत दीजचा अर्थ काय दीजचा अर्थ हे ह्या ही दीज आर माय फ्रेंड्स तर दीज आर गर्ल्स ह्या मुली आहेत दीज आर द गर्ल्स इन आवर क्लास ह्या आमच्या क्लासमधल्या मुली आहेत तर हे ह्या ही असे कुठलेही तिन्हीपैकी कोणते अर्थ आपण घेऊ शकतो वाक्यानुसार त्याचप्रमाणे दॅट इज हिज बुक हे त्याचं पुस्तक आहे आता पुस्तक तिथं ठेवलेलं असेल तर आपण म्हणतो दॅट इज हिज बुक ते त्याचं पुस्तक आहे तर दॅट म्हणजे तो ती ते एक वचनी आहे आणि दॅटचं अनेक वचन काय दोज मग आपण जेव्हा दोज हा करता वापरतो सुरुवातीला तर आपल्याला आर वेअर अनेक वचनी क्रियापद वापरावं लागतात दोज वेअर थ्यूज ते चोर होते दोज वेअर थ्यूज किंवा दोज वेअर माय रिलेटिव्ह ते माझे रिलेटिव्ह होते तर दोज अनेक वचनी आहे म्हणून अनेक वचनी क्रियापद वापरलेले दीज आणि दोज अनेक वचनी दीजचं अनेक वचन दीज दॅटचं अनेक वचन दोज असं केले जाते आता सच हे एक वचनी आणि अनेक वचनी दोन्ही वचनी सर्वनाम आहे त्याचा वापर आपण पाहूया